समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध या ग्रंथामध्ये उत्तम लक्षणे दिली आहेत, म्हणजेच माणसाने कसं असावं हे सांगितलंय. या व्हिडिओमध्ये आपण 13 उत्तम लक्षणे बघणार आहोत. कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ नक्की लिहा. सुरू करूया 13 उत्तम लक्षणे. कसं नसावं हे कळलं की कसं असावं हे कळायला मदत होते. सकारात्मकतेचा प्रवास असाच सुरू होतो. बघूया पहिलं उत्तम लक्षण. वाट पुसिल्या विण जाऊ नये. आजकाल आपल्याकडे गुगल मॅप्स आहेत, आपण त्यावर डेस्टिनेशन टाकतो आणि त्यानुसार प्रवास सुरू करतो. अगदी तसंच समर्थ रामदास म्हणाले आहेत की कुठे जायचं ते ठरलं की प्रवासाला निघताना रस्ता माहीत करून घ्यावा, म्हणजेच ध्येय ठरवावं आणि त्यानुसार ध्येयपूर्तीची वाटचाल सुरू करावी. अगदी थोडक्यात सांगायचं तर आपल्या ध्येयाचा रस्ता जर उजव्या बाजूने जात असेल आणि आपण डाव्या बाजूने प्रवास केला तर कसं चालेल. आता या ध्येयाचाच संदर्भ घेऊन दुसरं लक्षण बघूया. विद्या अभ्यास सोडू नये काही केल्या. आता ध्येयाचा रस्ता सापडला तर मग काम पूर्ण करण्यासाठी आपल्या अंगी असलेल्या कौशल्यांचा उपयोग होतो, म्हणजेच आपण करत असलेल्या कामाचा अभ्यास हा सातत्याने गरजेचा असतो. त्यामुळे रामदास स्वामींनी म्हटलं आहे की विद्या अभ्यास सोडू नये, अर्थात आपण आयुष्यभर विद्यार्थी राहावं आणि आयुष्यभर शिकत राहावं. क्रमांक 3, आळसे सुख मानू नये. आपल्या प्रवासात आळस नावाचा मोठा शत्रू असतो. हा शत्रू असेल तर इतर कुठल्याच शत्रूची आवश्यकता नसते, कारण त्या सगळ्या शत्रूंचं काम हा एकटा आळसच करतो, अर्थात आपलं मोठं नुकसान करतो. म्हणून प्रयत्नावर भर द्यावा. प्रयत्न करण्याविषयी समर्थ रामदास म्हणाले, प्रयत्न पुरुषे सोडू नये, कष्ट करिता त्रासो नये. आता बघा ना, गरुड खरं तर केवढा बलशाली महत्वाकांक्षी, पण सगळे गुण असून जर एखाद्या गरुडाने प्रयत्न करायचे सोडले आणि आळस करू लागला तर तो मागे पडेल. या उलट मुंगी खरं तर केवढी छोटीशी, पण ही मुंगी तिचं ध्येय गाठताना रोज प्रयत्न करत पुढे जात राहिली तर एक दिवस नक्की यशस्वी होईल. म्हणजेच माणसाने प्रयत्नवादी असावं. या प्रयत्नाला धरूनच येतं चौथं उत्तम लक्षण. केल्याविना सांगो नये, आपला पराक्रमू. आपल्या आजूबाजूला पण अशी अनेक माणसं आपण बघतो जी म्हणत राहतात मी हे करेन मी ते करेन, यात अनेकदा ते फसतात आणि स्वतःचीच फजिती करून घेतात. रामदास स्वामी म्हणतात, आधी पराक्रम करावा आणि मग तो सांगावा, म्हणजेच आधी कृती करावी, मग आपण एखादी गोष्ट करून दाखवली की ती सांगण्याचीही गरज भासत नाही, आपलं कामच बोलतं. म्हणूनच आधी केले मग सांगितले. उत्तम लक्षण क्रमांक 5, पुण्य मार्ग सोडू नये. प्रल्हाद विष्णूभक्त होता, त्याचे वडील म्हणजेच हिरण्यकश्यपू. प्रल्हादाने विष्णूभक्ती करू नये यासाठी हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला अनेकदा शिक्षा देण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येक वेळी भगवंत प्रल्हादाच्या सहाय्यास धावून आले. नंतर नृसिंह अवतार घेत भगवान विष्णूने हिरण्यकश्यपूचा वध केला. हिरण्यकश्यपू खरं तर एक राक्षस होता, त्याचा मुलगा प्रल्हाद आपल्या वडिलांच्या मार्गावर म्हणजेच अयोग्य मार्गावरून जाऊ शकत होता, मात्र प्रल्हादाने तो मार्ग निवडला नाही. आपल्या प्रवासातही नेहमी असं एक ठिकाण येतं जिथून दोन रस्ते फुटतात. इथे आपल्याला स्वच्छ दिसत असतं की हा योग्य मार्ग आणि तो अयोग्य मार्ग, निवड आपणच करायची. उत्तम लक्षण क्रमांक 6, अति क्रोध करू नये, जीवलगास खेदू नये. एक मुलगा खूप रागीट होता, त्याच्या बाबांनी यावर उपाय काढायचं ठरवलं. मुलाच्या हातात हातोडी आणि खिळ्याचा बॉक्स देत ते म्हणाले, तुला राग आला की ही हातोडी आणि यातला एक खिळा घ्यायचा आणि तो आपल्या बागेतील लाकडी फळीवर ठोकायचा. मुलगा त्यानुसार वागला. काही दिवसात लाकडी पट्टी खिळ्यांनी भरून गेली. आता बाबा म्हणाले, हे ठोकलेले खिळे काढून टाक. मुलाने ऐकलं, तसं केलं. बाबांनी विचारलं, आता ही लाकडाची फळी पूर्वीसारखी राहिली का? नाही ना, तू खिळे मारलेल्या जागी छिद्र पडली. मुलगा म्हणाला, बाबा एकदा खिळा ठोकला आणि पुन्हा तो काढला तर फळीचं नुकसान होणारच ना. बाबा म्हणाले, बरोबर, जेव्हा आपण कोणाला तरी बोलतो तेव्हा त्याच्या मनावर पण असाच आघात होतो,
तिथे खिळा नसतो, त्यामुळे आघात आणि त्यामुळे झालेलं नुकसान दिसत नाही, पण त्या व्यक्तीच्या मनात आपण बोललेले वाईट शब्द तसेच राहतात, म्हणून अतिक्रोध नसावा. क्रमांक 7, बोलीला बोल विसरो नये. आपण पाहतो माणसं एकमेकांना शब्द देतात आणि तो दिलेला शब्द अगदी सहज विसरून जातात, याने मन दुखावतात. म्हणून खोटी आश्वासनं देऊ नये, माणसाने शब्दाचं पक्कं राहावं. तसं जमत नसेल तर शब्द देताना आधी विचार करावा. उत्तम लक्षण क्रमांक 8, सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये. सभाधीटपणा म्हणजे सभेमध्ये न घाबरता बोलणं. काही माणसं अनावश्यक ठिकाणी आवश्यक बडबड करतात, पण जिथे बोलणं आवश्यक आहे तिथे मात्र लाजतात, बुजतात आणि शांत बसून राहतात. आता सभा म्हणजे आजच्या काळातील महत्त्वाच्या मीटिंग्स, प्रेझेंटेशन्स असं म्हणूया. अशा ठिकाणी जिथे आपलं मत मांडणं गरजेचं आहे तिथे न लाजता बोलावं, ठामपणे आपला मुद्दा मांडावा. या मुद्द्याला धरूनच येतं उत्तम लक्षण क्रमांक 9, सभा देखो न गळो नये, समय उत्तर टळो नये, धिक्कारिता चळो नये, धारिष्ट आपुले. आपला मुद्दा स्पष्टपणे मांडण्यासाठी न घाबरता बोलावं. इथे अनेकदा आपलं खच्चीकरण होईल, अपमान होईल, पण धीर सोडायचा नाही. याचबरोबरीने कुठे बोलू नये हे समजून घेण्यासाठी येतं उत्तम लक्षण क्रमांक 10, आदर नसता बोलू नये. जिथे आपल्याला आदर दिला जात नाही, जिथे आपल्या शब्दाला किंमत नाही, तिथे शांत राहावं, तिथे अजिबात बोलू नये, कारण जगात आपल्यालाच आपली किंमत ठेवावी लागते. क्रमांक 11, शोचेविण असो नये, मळीण वस्त्र नेसो नये. कसं राहावं याबद्दल बोलताना समर्थ रामदास स्वामी म्हणाले, अस्वच्छ राहू नये, मळके कपडे परिधान करू नये. याचा अर्थ फार उंची वस्त्र परिधान करावी असा नाही, तर आपले जे रोजचे कपडे असतात ते नीटनेटके असावेत, कारण दिवसभर आपला अनेक माणसांशी संपर्क येतो, म्हणून आपण स्वच्छ राहावं, मग त्यांनाही आपल्या सोबत थांबायला बरं वाटेल. क्रमांक 12, अतिवाद करू नये. वाद कुठे घालावा हे देखील कळायला हवं. जो मूर्ख आहे त्याच्याशी वाद घालणं म्हणजेच एका प्रकारे आपण त्याच्यासारखं होणं. मग त्याच्यात आणि आपल्यात फरक काय? मग अशा माणसांशी अकारण वाद टाळावा. क्रमांक 13, बहुत कृपण होऊ नये. कृपण म्हणजेच कंजूष, कंजूष होऊ नये. एक कंजूष माणूस गच्चीमध्ये काम करत होता, त्याचा तोल गेला आणि तो गच्चीवरून पडला. पडता पडता त्याला त्याच्याच घराची खिडकी दिसली, त्याची पत्नी पोळ्या लाटत होती. हा कंजूष माणूस पडता पडता म्हणाला, माझ्या वाट्याच्या 2 पोळ्या कमी लाट, मी काही आता वाचत नाही. हा झाला कंजूषपणाचा अतिरेक. पैशाच्या बाबतीत म्हणाल तर काटकसर नक्की करावी, पण कंजूषपणा नसावा. प्रेमाच्या बाबतीत म्हणाल तर प्रेम भरपूर करावं. दुसऱ्याला मदत करताना त्यात कंजूषपणा नसावा. दुसऱ्याचं कौतुकसुद्धा मन मोकळेपणाने करावं. या सगळ्यात आपण कृपण म्हणजेच कंजूष होऊ नये. तर ही होती 13 उत्तम लक्षणे. तुम्हाला आवडलेले लक्षण कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. सुरू ठेवा पॉझिटिव्हिटी अर्थात सकारात्मकतेचा हा प्रवास. पॉझिटिव्हिटी विथ वरुण भागवत.